नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आणि खुश खबर घेऊन आलेलो आहोत। तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये सौर पंप बसवायचे होते, अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे जे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे ती चालू झालेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये 3 HP किंवा 5 HP जे सोलार पंप आहे ते बसवायचे होते, अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार नाही। ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये 7.5 HP सोलारचा पंप आहे जो बसवायचा आहे, त्याच शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज हे सादर करता येतील। कारण की महाराष्ट्र शासनाने सध्या तरी 7.5 HP सोलार पंपाची जे अलॉटमेंट आहे ते दिलेली आहे, आणि आपल्याला जर 3 HP किंवा 5 HP सोलार पंप बसवायचा असेल आणि त्याची ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया चालू झाल्याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सनी जेव्हाही 3 HP किंवा 5 HP सोलार पंप चालू होतील तर त्याची माहिती आपल्याला सर्वात प्रथम या चॅनलवर बघायला मिळेल। आणि ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP सोलार पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचे असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी कोणते नियम आहेत आणि काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा भरता येईल, कोणत्या साईडवर भरायचा, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सनी आपल्याला 7.5 HP पंपासाठी जे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहे त्याविषयी सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये 7.5 HP सोलार पंप बसवायचा आहे तर अशा शेतकऱ्यांना आपल्या नावावरती 10 एकरच्या वरती जी शेतजमीन आहे ती असणे आवश्यक आहे, आणि त्याचसोबत आपल्या 7-12 वरती बोर किंवा विहीर याची नोंद असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल। आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स जर बघितले तर आपल्याला ज्या शेतामध्ये आपल्याला सौर पॅनल बसवायचे आहे तर त्या शेताचा 7-12 उतारा लागणार आहे, आणि त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, आणि आपण जर SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला कास्ट जातीचे जे कास्ट सर्टिफिकेट असते ते आपल्याला आवश्यक असणार आहे, आणि आपण जर जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर आपल्याला याची आवश्यकता पडणार नाही, आणि आपण जनरल कॅटेगरीमध्ये असले तर आपल्याला या पंपासाठी जवळपास 32,000 रुपयेचे भरावे लागतील, आणि SC ST कास्टमध्ये असाल तर आपल्याला जवळपास 24,000 रुपये हे भरावे लागणार आहे। आणि आपल्याला अर्ज भरतेवेळेस हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे, आणि त्यासाठी हे डॉक्युमेंट्स PDF फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे, आणि यांची जी साईज आहे ती 500 KB वरती नसली पाहिजे, तरच आपले हे डॉक्युमेंट्स अपलोड होतील। आता आपण बघणार आहोत की 7.5 HP जे पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ते कोणत्या साईडवर भरायचं आहे आणि कशाप्रकारे फिलअप करायचं आहे। जर मित्रांनो आपल्याला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल। तर चला आपण आता आपल्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती बघूया। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत। येथे मी आपल्याला दाखवणार आहेत की आपण कोणत्या साईडवर जायचं आहे आणि कशाप्रकारे जो आपला अर्ज आहे 7.5 HP सोलार पंपासाठी तो भरवायचा। तर सर्वात प्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे आणि तेथे सर्च बारमध्ये जाऊन सनी AG सोलार हे सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल, तर आपल्याला सर्वात वरचं जे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर महावितरण कंपनीचा जो वेब पोर्टलचा जो वेबपृष्ठ आहे ते आपल्यासमोर ओपन होईल। तर आपल्याला सिम्पल मेनूवरती जायचं आहे, आणि मेनूवरती गेल्याच्यानंतर इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहे, त्यानंतर सर्वात खालचं जे ऑप्शन आहे बेनिफिशियरी सर्व्हिस त्याच्यासमोरचं जे प्लस आयकन आहे त्याला क्लिक करायचं, आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आणखीन काही ऑप्शन दिसतील तर आपल्याला अप्लाय ऑनलाईन या ऑप्शनसमोरचं जे प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला न्यू कन्झ्युमर, पेड पेंडिंग कन्झ्युमर असे भरपूर सारे ऑप्शन दिसतील, परंतु आपल्याला येथे एक नवीन ऑप्शन जे आहे ते सध्या ॲड झालेलं आहे, तर ते क्लिक हिअर टू अप्लाय फॉर ऑफग्रीड सोलार ॲग्रिकल्चर पंप फॉर 7.5 HP लोड। तर हे आपल्याला एक नवीन ऑप्शन इथे ॲड झालेलं आहे, आणि याच्यावरती आपल्याला क्लिक करून सनी जो अर्ज आहे तो भरायचा आहे। तर आपल्यासमोर आता अर्जाचा जो वेब पृष्ठला आहे ते ओपन झालेला आहे महावितरण कंपनीचं, तर आपण वरच्या साईडमध्ये बघू शकता
आपल्याला जर कधी इंग्लिश मध्ये जर भरायचं असेल तर आपण इथे लँग्वेज चेंज करू शकतो. मराठी मध्ये भरायचं असेल तर आपण इथे लँग्वेज चेंज करू शकतो. तर आपल्याला अर्ज भरवण्यासाठी जर आपण पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशीलसाठी दिलेला आहे. अर्जदाराने या अगोदर महावितरणाच्या पारंपरिक पद्धतीने शेतीकरिता वीज पुरवठा मिळवण्यासाठी पैशाचा भरणा केलेला असेल व वीज जोडणी अद्यापही प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी पारेषण विरहित सौ कृषी पंपाकरिता खालीलप्रमाणे माहिती भरावी. तर आपण जर विलंबित असाल तर आपण येथे क्लिक करून सनी आपल्याला ही माहिती द्यायची आहे. परंतु जर आपण नसाल तर आपल्याला खाली येऊन सनी अर्जदाराचा आणि जागेचा तपशील द्यायचा आहे. तर येथे आपण सर्वात प्रथम अर्जदाराचा प्रकार जो की SC ST आणि जनरल या तीन कॅटेगरीमध्ये आहे तो आपण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर योजनेचे नाव आपण राईट साईडला बघू शकता, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे संपूर्ण येथे नाव भरायचे आहे जे की आपल्या आधार कार्डाच्या वरती आहे, त्याचप्रमाणे आपल्याला येथे नाव भरायचे आहे. त्यानंतर आपण येथे गट क्रमांक किंवा सर्वे नंबर जो की आहे तो देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथे जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जर आपण एक बीड जिल्हा घेतला तर येथे एक आहे मित्रांनो की जे संपूर्ण जिल्हे आहेत त्यामधील काही तालुके वगळण्यात आलेले आहे. तर आपल्याला सर्व जिल्ह्यामध्ये दिसेल परंतु तालुक्यामध्ये दिसणार नाही. जर कधी आपण बघितलं तर आपण ज्या तालुका आपल्याला इथे दाखवेल त्याच तालुक्यासाठी ही योजना सध्या तरी लागू केलेली आहे. त्यासाठी आपण काळजीपूर्वक आपला तालुका आहे किंवा नाही याची खात्री करून सनी आपण येथे अर्ज जो आहे तो भरला पाहिजे. जसे की मी तुम्हाला दाखवतो जालना जिल्ह्यामध्ये सध्या तरी अंबड घनसावंगीच्या प्रभात मंठा आणि परतूर याच तालुक्यासाठी हे जी योजना आहे ती लागू केलेली आहे. कारण की काही जिल्ह्यासाठी हे तालुक्यासाठी नाही आहे. तर त्यानंतर आपण आपला जिल्हा गावाचे नाव ज्या आपलं शेत ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आहे तेच आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपण जेथे राहतो ते आपल्याला सिलेक्ट करायचं नाही. त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे आणि आधार कार्डचा जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि शेतीचा प्रकार टाकायचा आहे आपल्याला, म्हणजेच आपले स्वतःचे आहे किंवा सामायिक आहे हे देखील आपल्याला येथे नमूद करायचं आहे. त्यानंतर शेतीचं एकूण जे क्षेत्रफळ आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो आपला मोबाईल नंबर आहे तो आपल्याला एकदम ॲक्युरेट आणि असा टाकायचा आहे की ज्याच्यावरती आपल्याला समोरचे जे संपूर्ण मॅसेज आहे ते आपल्याला मिळतील. त्यासाठी आपल्याला एकदम नंबर ॲक्युरेट टाकायचा आहे, कुठेही गलती करायची नाही. त्यानंतर आपला ईमेल ID जर असेल तर आपण ईमेल ID देऊ शकतो. त्याच्यावरती आपल्याला ईमेलद्वारे आपल्याला माहिती दिली जाते. तर हा अर्ज आपण असा भरायचा आहे मित्रांनो. जर संपूर्ण मी सांगत बसलो तर खूप वेळ जाईल. तर आपण नंतर खाली बघू शकता की स्वघोषणापत्र देखील इथे दिलेलं आहे. आपण हे सर्व जे नियम आहेत तर ते वाचायचे आहे आणि त्यानंतर खाली दिलेलं आहे. वरील माहिती मी वाचलेली आहे व मला वाचून दाखवलेली आहे, मला समजले आहे. त्यावर मी कोणत्याही दबावाखाली न येता स्वखुशीने मान्य करीत आहे. जर असेल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण क्लिक केल्याच्या नंतर खाली कोणते कोणते कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे आपण जे कागदपत्र इथे दिलेले आहेत तर ते आपण येथे अपलोड करायचे आहे आणि अर्ज सादर करायचा आहे. जर आपण अर्ज सादर केला आणि आपली काही माहिती चुकली असेल किंवा जर विसरले असेल तर आपल्याला इथे दाखवील की आपण काय नाही हे केलेलं टाकलेलं. तर अशा प्रकारे आपण या योजनेसाठी अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सनी शेतीविषयक माहिती आणि रोजचे बाजारभाव संपूर्ण मालाचे आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील. सोबतच ज्या महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी योजना येत असतात त्याविषयी देखील आपल्याला माहिती या चॅनलवर मिळत राहील. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.